माणसं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रेडिओ होत असताना पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. एकदा प्रत्येक खेळाडूने विनंती करू टाळ्यांचा आवाज जोरदार होऊ द्यात. उर्बाई देवी चषक, पहिला बॉल ओवर द विकेट, पहिला चेंडू पहिलाच बॉल उडे उडलाय. क्षेत्रक्षक तिथे मात्र कुठलाही नाही. चेंडू खाली जोड मध्ये चाललाय. चेंडू सरळ निघून जाईल डीप लॉंग लेग आणि डीप फाईट लेगच्या मधोमध पहिल्याच बॉल वरती चौकार. विकेट देखील आले आणि पहिलं षटक जर आपण विचार केला तर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्रच्या माध्यमातून बनत आहे.
दिवशी आता तुम्हाला 36 मध्ये दोन खेळाडू हे ठेवणं बंधनकारक असणार आहेत, कारण की एक नवीन नियमावली नवीन नियम आपण पाहिला तर 36 मध्ये दोन खेळाडू हे तुम्हाला ठेवावे लागतील, कारण की एक बेनिफिट म्हणजे फलंदाजाला काहीतरी बेनिफिट मिळायला हवं याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग या मॅच आनंद घेतात तर सर्वांचं स्वागत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होताना पाहू शकतात. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, सन्मान देत आहेत, तिथे एक धाव घेतली जात आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफ पर्यंत येतात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू हातामधून निसटला जात असताना दोन धावा तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन धावा येत आहेत आणि दोन धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलक्यावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र डबल फिगर मध्ये 11 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स 11 एक विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा राऊंड विकेट आकुडतप्याचा बॉल हाफ ब्रेकर बॉल शॉर्ट ऑफ पुलचा फटका पुल पॉवरफुल ठरतोय चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषा पार पंचांचा सिग्नल चौकार चार. एक धाव कंप्लीट होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल
अरे खूप छान पद्धतीने, म्हणजे एक मोठा श्लोक आल्यानंतर पुन्हा स्वतःला संयम काय बाळगतायत, दोन धावायतात, दोन धावीने संघाची धावसंख्या आपण पाहिली, तर षटक क्रमांक दोन चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पंचांनी योग्य दर्शवलाय. दोन षटकानंतर 23-2 विकेटच्या नुकसानीनंतर एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूयात मधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मुरबाई देवी चषक 2022 बोंडिवलीचं आयोजन. जय क्षेत्रपाल कुडावले वर्सेस सिल्वो क्रिकेट क्लब टांगर, दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण जे काही नियम आणि अटी आहेत, म्हणजे ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, त्या आमच्या व्यासपीठावरती आधी कम्प्लीट करा आणि त्यानंतर आपण लगेचच टॉस साठी येणार आहात. दोन षटक संपले गेलेत, राहुल आंबेकर गोलंदाजी मार्क्स वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कलंबट येथील आपण पाहतात रहिवाशी खूप छान पद्धतीने क्रिकेट खेळतायत, पहिला बॉल बॅकफूटला. आता इथे एक गोष्ट होणार आहे, म्हणजे आतापर्यंत अभिषेकने जी बॅटिंग केली आहे ना ती खूप छान पद्धतीने केलाय, आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला काय करावं लागेल, प्रतीकला एकच कान मंत्र द्यावा लागेल, प्रतीकला एकच गोष्ट करावी लागेल, फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेशन. स्ट्राईक रोटेशन क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. आता कधी कधी हे जास्त देखील होत आहेत. आता गोलंदाजाने तिथे फलंदाजाला वाचण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र एक घेतली जात आहे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला आणि अतिरिक्त स्वरूपाची ही धाव धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा बनला जात आहे 24-2. खूप छान पद्धतीने मी आधी एक गोष्ट म्हटली की तुमच्या समोर जर तुमचा एक महत्वाचा खेळाडू अभिषेक आहे, त्याच्यावरती नजर आहे, त्याने आतापर्यंत खूप छान बॅटिंग केलंय, तर त्याला स्ट्राईक का देत नाही, म्हणजे सर्वात महत्वाचा प्रश्न, त्याला का स्ट्राईक येत नाही आणि येत आहे. षटक 28-2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अभिषेक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू फेस केला, 26 जागांवरती बॅटिंग करतायत. वैयक्तिक 26 धावा या एकट्या खेळाडूच्या आपण पाहिल्या तर अभिषेकच्या आहेत. नयन गोलंदाजी मार्गवरती आलाय. अभिषेक स्ट्राइक इन वरती, नयनचा पहिला बॉल, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलेला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल होतोय, डॉट बॉलने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात 28 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर. यानंतर होणारा सामना जय क्षेत्रपाल कुडावले वर्सेस सिल्वर क्रिकेट क्लब ठांगर. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेचच आयोजन कमिटीशी व्यासपीठावरती संपर्क साधा आणि पहिल्या बरोबर डावानंतर तिथे टॉस केला जाणार आहे. अकूट दफ्याचा बॉल, हाफ ब्रेकर बॉल, शोराम पूलचा फटका, पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल मॅक्सिमम यूज इट सिक्सर. तू सामाना सामान घेऊन Thank you.
दोन्ही संघाचे कॅप्टन जय खेत्रपाल कुडावले आणि सिल्वर क्रिकेट क्लब टांगर दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही आधी विनंती केली होती, प्लीज चार षटकानंतर बरोबर तुम्हाला योग्य रीतीने इथे येणं गरजेचं आहे, दोन कॅप्टन इथे येऊन थांबणं गरजेचं आहे, कारण की जे काही आपण नियम फॉर्मॅलिटीज आहेत ते आपल्याला कम्प्लीट कराव्या लागतील आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये योग्य चार षटकानंतर टॉस केला जाणार आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंचा इंटरव्ह्यू होणार आहे, त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तिथे येऊन थांबायचं आहे. धावा फलकावरती 36 विकेट गेल्या, 36 धावा 5 विकेट, आणखीन एक बॉल तिथे आपण पाहता धावची संधी असू शकते, विकेट जाण्याची दाट शक्यता, चार विकेट इथे मात्र घेत आहे, दोन रन आउट, दोन विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि षटक मैदानाच्या आतमध्ये आपण विचार केला तर समाप्त होतात, पहिला डाव समाप्त होतोय, पहिल्या डावामध्ये बनवले गेले आहेत शिवशक्ती सूर्यवाडी टीमने 36 बनवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये 37 आणि 37 धाव्यांचं लक्ष कुठल्या प्रकारे कम्प्लीट होईल मैदानाच्या आतमध्ये ते देखील आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय जिथे मुख्य टॉस केला जातोय, जय खेत्रपाल कुडावले आणि सिल्वर क्रिकेट क्लब टांगर परशुराम किनी सर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, मैदानाचं अगदी परशुराम पाटील सर परशुराम पाटील सर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत आणि जो टॉस का बॉस आहे त्याच्यावर कोणी बसू नये प्लीज प्लीज. जय खेत्रपाल कुडावले आणि सिल्वो क्रिकेट क्लब टांगर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या आदरणीय राहुलजी लाड यांच्या शुभेच्छा आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आधी दोन्ही संघाला विनंती करेन आपण साइन अप सिल्वो क्रिकेट क्लब टांगर संघ इथे आपली साइन अप करत असताना आपण पाहू शकता कॅप्टन आपण ही त्यांची साइन अप पाहू शकताय. दुसऱ्या बाजूला जय खेत्रपाल कुडावले संघाचे कॅप्टन आहेत, आपली ही साइन मारत असताना आपण पाहू शकताय आदरणीय राहुलजी लाड. राहुलजी लाड यांच्या सोबत आपण नाणेफेकीचा कॉल इथे करतोय डिटेल्स म्हणून कॉल केलाय आणि काटा आलाय यानी की जय खेत्रपाल कुडावले टीमने टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहात, चार षटकांचा सामना आहे, एक षटक गोलप्लेचं बंधन आहे, तर डिसिजन काय असेल आणि बॉलिंग करू शकतो एक वेगळं काहीतरी डिसिजन घेतलंय मंडळाने आणि खरं तर बोंडिवलीने चार षटकांची मॅच एक षटक पॉवर प्लेचं तर कशा प्रकारे आपलं मनोगत व्यक्त करताय? आमच्या पंचकृषीत तर पहिल्यांदाच असे टुर्नामेंट आहे, कारण ते दाते एक असे आहे व्यक्ती त्यांनी तेच करू शकतो आमच्या पंचकृषीमध्ये, बाकी कोणी एवढं अजून तरी केलं नाही. आयोजन पाहून कसं वाटतंय आणि मैदानावरती खेळण्यासाठी एन्जॉयमेंट काय सांगतात, काय आपण आयोजनाबद्दल काय व्यक्त करताय? आयोजन पण त्यांच्यासारखं नाही होऊ शकत आयोजन, आणि मैदान पण आपलं असं आहे कोपरी मैदान म्हटल्यावर नावाजलेलंच मैदान आहे, नावाने विरा नारंगी आणि हेच मैदान आपल्या इकडे चांगलं आहे. थँक्यू, या प्रतिक्रिया आपण ऐकल्या आहेत जय खेत्रपाल कुडावले संघाच्या. दुसऱ्या बाजूला सिल्वर क्रिकेट क्लबचे आमच्यापर्यंत कॅप्टन आहेत, टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग असते, आता बॅटिंग करायची आहे मनाच्या विरुद्ध दिशेने, चार षटकांमध्ये एक सेफ टोटल 50 टार्गेट ठेवायचं आहे. कसं वाटतं आयोजन पाहून आणि नियोजन पाहून काय मनोगत व्यक्त कराल? खरोखर आयोजन चांगलं केलेलं आहे बोंडल्या संघाने, कारण गणेश जिमन तात्या याने खरोखर चांगले प्रयत्न केले आहेत आणि आज भरपूर दिवस ते खेळासाठी सर्वांना एक चांगली संधी देतात. आमच्या पंचकोशीमध्ये सर्व खेळाडूंना चांगला एक प्रतिसाद दिलेला आहे, चांगला एक स्थान दिलेलं आहे की कोणीतरी चांगला एक प्लेअर व्हावा आमच्या पंचकोशीमध्ये आणि चांगल्या स्तरावरती खेळावा यांची इच्छा आहे, त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न करून चांगला सर्वांना सन्मान दिलेला आहे. थँक्यू सो मच. आपण लगेचच मॅच सुरू होतं त्यामुळे जास्त प्रश्न नसणार आहेत, तर जाऊयात मॅच दिशेने आणि टॉस का बॉस मधून कहाणी आपण पाहिली तर जय खेत्रपाल कुडावले विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू.
दिशेने समृद्धी जमीनचं लक्ष सामना तिथे ऑन आहे. मागचा टॉस जिंकलाय तो जय खेत्रपाल कुडावलेने आणि प्रथमदा डिसिजन घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि मनोगत ज्यावेळी व्यक्त केलं ना नक्कीच आपण त्याच्याविषयी चर्चा करूयात. शॉर्ट बॉल तिथे शोरम पूल करण्याचा प्रयत्न, बॉल चालला सरळला डीप मिड विकेट मध्ये, खेळाडू वेगाने चेंडू वरती येत आहेत, फील्ड करतायत, फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलक्यावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र एक दोन धावा टोटल धावसंख्या आपण आतापर्यंत पाहू शकतायत. आणि खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करेन सुनीलजी तेलप साहेब, गणेश जीवन जे असतील त्यांची संपूर्ण एंटायर टीम, कारण की ज्या प्रकारचं आयोजन यावेळी एक नजरानं पेश केला एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू मात्र सरळ निघून जाईल सीमा पार, पंचांचा सिग्नल मिळता धावा चार, येतोय दर्जेदार चौकार.
ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने मुन्ना आणि ऋषीला मैदानाच्या आतमध्ये आपली कामगिरी दाखवावी लागेल. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. आताचा बॉल आपण पाहिला तर सोडून दिलाय, बाकीचं काम पंचांवरती टाकलाय. पंच दोन हात हवेमध्ये फैलावत आहेत, यानी की बॉल असेल वाईट. अवांतर चेंडूचा मारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा येतात, एक्स्ट्राच्या स्वरूपाने आपण धावसंख्या पाहिली तर धावपळकावरती मात्र ऍड होत आहेत आणि संघाची धावसंख्या धावपळकावरती जाऊन पोहोचत आहेत त्या 8 धावा. 8 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा अनपेक्षित बाउन्स होतोय, उचली होतो चेंडू, मात्र पडल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चारही बाजूने मैदानाचा विचार केला तर प्लेन असं मैदान. षटकार चौकार तुमच्यामध्ये असलेली ताकद, तुमच्यामध्ये असलेली नजाकत तुम्हाला दाखवावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाउन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जादूगर गोलंदाजीने मैदानाच्या आतमध्ये नाचवत आहेत. नाव आहे अभिषेक. जरी सदानंद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. आज जरी आपण बॅटिंग मध्ये थोडेसे कमी पडलेलो असलो, 36 बनवल्या 37 लक्ष असलं, तरी देखील या मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये हा धावा होऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने पहिलं सत्र या मैदानावरती असं असतं ना की इथे षटकार आणि चौकार खेळण्यासाठी स्वतःची ताकद दाखवावी लागेल. तीन सत्र या मैदानावरती असतात. ओहो, इथे हवेमध्ये खेळलेला स्ट्रोक क्षेत्रक्षक चेंडूवरती येईपर्यंत तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल घेतली जात आहेत. धावपळकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात सिंगलच्या मदतीने. त्या मात्र 9 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर 37 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. पहिली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर जय क्षेत्रपाल कुडावले वर्सेस सिल्वो क्रिकेट क्लब टांगर, अष्टविनायक क्रिकेट क्लब सुरेवाडी वर्सेस येरडीवाडी क्रिकेट संघ भानतिवरे, आणि अंतिम मॅच असेल यंग सिद्धार्थ कांगवई बौधवाडी वर्सेस ओम साई क्रिकेट संघ साकुर्डे जोशीवाडी, असं आपल्याला पहिल्या सत्रातील हे सत्र पाहायला मिळेल. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जात आहे, मात्र पंच तिथे आपण पाहतायत या दादवरती कुठल्याही प्रकारचं रिएक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही. कारण की बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं तिथे सहाय्य झालं नाही, त्यामुळे पंचाने दर्शवलं एक धाव. आधी म्हटल्यानंतर कधी कधी अपील जास्त होत आहेत आणि अशा घटना टेनिस क्रिकेटमध्ये घडत आहेत. इथे एक विकेट किपरने चेंडू हातामध्ये घेणं गरजेचं होतं, तिथे मात्र ते पाहायला मिळालं नाही. त्यानंतर फेकी केली आणि धावसंख्या धावपळकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 10 धावा 2 गडी बाद. प्रत्येक जण आज आपल्या कॅमेरामध्ये कैद करत असताना ही स्पर्धा डीबीएनच्या वतीनं ही स्पर्धा आपण थेट युट्यूबला प्रक्षेपित होताना पाहतायत. मुरबाई देवी चषक 2022. हवेमध्ये खेळलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्रक्षक तिथे येत आहे चेंडूवरती. एक धाव आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. फेकी छान झाला. दुसरी धाव विकेट किपर जोपर्यंत चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा अगदी छान पद्धतीने घेतल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 सरासरीने 12 धावा ह्या धावपळकावरती लगावल्या गेल्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूयात मधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आत. पुढील बॉल फुलटस बॉल आहे. कनेक्ट करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित कन्वर्ट होत नाही. तिथे क्षेत्ररक्षक पुढे
देतात ते की करतात एकदम आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं विचार केला ना तर सूर्यवाडीने कमबॅक केलाय. म्हणजे राहुलची विकेट, राहुलचं मैदानाच्या बाहेर येणं, सुरुवात राहुलची खूप छान होती, मात्र राहुल बाद झाल्यानंतर दबाव काय असतो ना तो आतापर्यंत दिसतोय मला कलंबट संघावरती. धावपळकेमध्ये धावा लगावल्या गेल्या 13, विकेट गेल्या 3, बॉल फेकून झाल्या 2.2. मिक्स मॅच सिल्वर क्रिकेट क्लब टांगर विरुद्ध जय खेत्रपाल कुडावले. कुडावलेनं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलंय. विकेट घेण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतात ना, म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये आडव्या बॅटीचा जास्तीत जास्त वापर केला जातोय, इथे अक्रॉस द बॅट इज अ बॅड क्रिकेट नेहमी म्हटलं जातं. तर अक्रॉस द बॅट जेवढी तुम्ही वापरण्याचा प्रयत्न कराल ना तेवढं प्युअरली क्रिकेट पाहायला मिळणार नाही. सरळ बॅटने धावा तुम्हाला कराव्या लागणार आहेत ओव्हर द विकेटने. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला हवेमध्ये स्ट्रोक करणार आहे, तिथे क्षेत्ररक्षक मात्र येतात चेंडूवरती जज करतात. 1-2-2 खूप छान अटेम्प मध्ये झेल टिपली जात आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. आतापर्यंत शिवशक्ती सूर्यवाडीची सुंदर क्षेत्ररक्षणाची दर्जा आपल्याला पाहायला मिळतात. विकेट गॉन. अभिषेक द्वारा खेळाडू बाद विकेटचं पतन गॉन.
वाटत आता कसं गारगारतं वाटतंय, कारण की थंडीचे दिवस आहे तर गार वाटणारच आहे, थंडीच्या दिवसामध्ये गार वाटणार आहे यात काही शंका नाही. तर थोडस जसं ऊन येईल ना तसं थोडंसं गरम करण्यामध्ये देखील थोडंसं आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा थंडीचं सत्र चालू होईल. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये, चार चार चेंडू आणि बारा धाबींची गरज. चार चेंडू मध्ये बारा धाबा समीकरण होऊ शकतात. म्हणजे अभिषेक, आज माझं संपूर्ण लक्ष फक्त अभिषेक वरती होतं. काय खेळ दाखवला, बॅटिंग करताना सुंदर कामगिरी, क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर झेल टिपली, खेळाडू बाद झाले, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, नयन आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडू बारा होऊ शकतात. स्वतःवरती कॉन्फिडन्स असायला हवा, मी करू शकतोय. चार बारा यावेळी फिरकावला चेंडूला, चेंडूचा डीप मध्ये एक धाव तिथे घेतली जाते. दुसऱ्या धाव्याचा कॉल दिला जाईल का, दुसऱ्या धाव्याचा कॉल देण्याचा प्रयत्न, फेकी खराब झालाय, कॉल इथे मात्र रोखून धरलाय बॅटर वीरेंद्रने मैदानाच्या आतमध्ये. आता वीरेंद्र स्ट्राईक ठेवतो स्वतःकडे. तीन चेंडू आणि अकरा धाव्यांची गरज. तीन चेंडू अकरा धाबा, पहिलाच मॅच अगदी आपण पाहिलं तर ऑन आहे. शिवशक्ती सुरेवाडी वर्सेस आरके बॉयज कलंबट राजपुरे वाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. होऊ शकतात प्रयत्न करायला हवी. क्रिकेट की कसा खेळ आहे ना की इथे काही अशक्य नाही आणि काही गोष्टी शक्य देखील नाही, प्रयत्न केले तर होऊ शकतात. स्ट्रायकर वरती आपण पाहतात वीरेंद्र विरकावला यावेळी समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून येतो ऑफ साईड ला. क्षेत्ररक्षक येत आहेत तर डीप एक्स्ट्रा कव्हर मधून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत दोन धावा सहजरित्या घेतल्या जात आहेत. आता दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये नऊ धावा, दोन चेंडू आणि नऊ धावा. त्यानंतर जय क्षेत्रपाल कुडवलेला विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा. सिल्वर क्रिकेट क्लब टांगरला देखील विनंती असेल आपण बॅटर पाठवा आणि 20 मिनिटांमध्ये तुमची चार षटक संपली पाहिजेत याची माहिती आपल्या लक्षात असू द्या. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल, दबाव दडपणा वाढताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. इथे धावची संधी, खेळाडू मात्र बाद होत आहेत. एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये नऊ धावा. षटक संपला गेलाय, हा मॅच जिथे संपला गेलाय आणि या सामन्याला मात्र जिंकला गेलाय टीम सूर्यवाडी संघाने. सूर्यवाडी संघाचं आपण अभिनंदन करूया. हार्ड लक बाय आरके बॉयज कलंबट, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एक छोटासा ब्रेक होईल, ब्रेक नंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जय क्षेत्रपाल कुडावले टीमला आपण आमंत्रित करूयात फिल्डिंग साठी. कुडावले संघाला विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये, एक संघ बाहेर आल्यानंतर दुसरा संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि सिल्वो क्रिकेट क्लब टांगरला विनंती असेल आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू एक्स्ट्रा मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हवं गरजेचं असणार आहे. एक ब्रेक घेऊ, ब्रेक मध्ये ऐकूयात मधुर संगीत